विद्यार्थी मित्रांनो, पावसाने समाधानकारक आणि वेळेवर हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागतो। या शेतकऱ्यांची प्रातिनिधिक भावना व्यक्त करणारी अशोक कौतिक कोळी यांची धूळ पेरणी ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। प्रथमता आपण चालीवर कवितेचे गायन करूया। असोबर कत धूळ पेरणीला, असोबर कत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊन एकधी दिवस जाचक, येऊन एकधी दिवस जाचक, कासावीस डोळे बनले चातक, कासावीस डोळे बनले चातक, कोरडे नक्षत्र पूर पापनीला, कोरडे नक्षत्र पूर पापनीला, आलेल आबूट दूर दाटनीला, आलेल आबूट दूर दाटनीला, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेला आपण मेरे रश्के कमर या गाण्याची चाल लावलेली आहे। पहा, एक कडवे मी म्हणून दाखवतो। मेरे रश्के कमर तूने पहली नजर, नजर से मिलाई मजा आ गया। अगदी हीच चाल आपण या कवितेला लावणार आहोत। पहा, असोबर कत धूळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला। या पद्धतीने या चालीवर जर कविता तुम्ही पाठ केली तर अतिशय लवकर ही कविता तुम्हाला पाठ होईल। या चालीवर कविता म्हणण्याचा प्रयत्न करा। आता आपण या कवितेमधील नवीन आलेले शब्द आणि त्यांचे अर्थ हे पाहणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी नवीन शब्द व त्यांचे अर्थ वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे अगदी काळजीपूर्वक। चला तर मग लिहून घेऊया नवीन शब्द आणि त्यांचे। बरकत, बरकत म्हणजे भरभराट। धूळ पेरणी म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी केलेली पेरणी।
आस या शब्दाचा अर्थ आहे ओढ, इच्छा, अपेक्षा। शब्द आहे जाचक, म्हणजे त्रास देणारे। त्यापुढील शब्द आहे कासावीस, म्हणजेच व्याकुळ। चातक या शब्दाचा अर्थ आहे ढगातील पाणी पिऊन राहतो अशी समजूत असलेला एक पक्षी। जो पक्षी जमिनीवरील पाणी पीत नाही, फक्त ढगातून पावसाचे पडणारे पाणी पितो अशी एक समजूत आहे। त्यापुढील शब्द आहे आभूट, म्हणजेच ढगाळ आकाश। पुढील शब्द आहे
मेघूट, मेघूट म्हणजे ढग दाटून येणे. धुमारे म्हणजे झाडाला फुटलेली नवी पालवी, त्याला धुमारे असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. धूळ पेरणी केल्यावर पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला पावसाळी ढग दिसताच किती आनंद होतो, याचे हृदय वर्णन कवीने या कवितेमध्ये केलेले आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भाव व्यक्त करताना कवी म्हणतात, पाऊस पडण्यापूर्वी पेरणी केली आहे, तिच्यातून पिकांची भरभराट होऊ दे. पिकांच्या प्रतीक्षेत मातीचा प्राण झुरत चालला आहे. माती व्याकुळतेने पावसाची वाट पाहत आहे. शेत जमिनीला हिरव्या नव्या पिकांची ओढ लागली आहे. पीक नसलेले त्रासदायक दिवस कधी शेतकऱ्यांच्या वाट्याला येऊ नये असे कवीने वर्णन या ठिकाणी केलेले आहे. शेतकऱ्याचे डोळे चातक बनून काळ्या ढगांसाठी व्याकुळ झालेले आहे. पावसाळी नक्षत्र गेलेले पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे. लांबवर काळ्या ढगांनी दाटलेल्या आकाशाकडे आशेने तो पाहत आहे. काळ्या पावसाळी ढगांच्या खुणा डोळ्यांना दिसतात. मातीचा कणन कण तरारला आहे, जणू त्या कणांना नवीन पालवी फुटलेली आहे. काळे ढग पाहून माती देखील आनंदित झालेली आहे. अशा प्रकारचे वर्णन, हृदय वर्णन कवी अशोक कौतिक कोळी यांनी आपल्या धूळ पेरणी या कवितेमध्ये केलेले आहे. अतिशय सुंदर कविता आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ही कविता वाचा, म्हणा, चालीवर पाठ करा. या कवितेचा स्वाध्याय देखील आपल्याला पुढील पानावर दिलेला आहे, तो स्वाध्याय देखील तुम्ही पूर्ण करायचा. धन्यवाद.